मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे तर परिपत्रक तुम्ही बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग औरंगाबादचं हे परिपत्रक आहे मित्रांनो लोहमार्ग औरंगाबाद ठीक आहे तर मित्रांनो एक वाईट बातमी समोर आलेली आहे मित्रांनो तर ही वाईट बातमी आपण का म्हणत आहे काय नाही संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे मी समजून सांगणार आहे मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा तर मित्रांनो दोन हजार बावीसची ची भरती होणार नाही याविषयी काही अपडेट नाही मित्रांनो किंवा आधी लेखी परीक्षा होईल की मैदानी चाचणी याविषयी पण माहिती नाही मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही असं घाबरू नका आणि घाबरण्यासारखं काही नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये की भरती होणार की नाही त्याविषयी काही अपडेट नाही मित्रांनो आपली दोन हजार बावीसची जी भरती आहे ती शंभर टक्के होणार आहे ठीक आहे त्याविषयी अपडेट नाही मित्रांनो त्यासाठी मी क्लिअर करून देतो म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज व्हायला नको ठीक आहे चला तर मित्रांनो आपण संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये या वाईट बातमीविषयी माहिती बघणार आहोत आता ही वाईट बातमी काय काय नाही फक्त मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे एक जे परिपत्रक आहे ते आलेलं आहे आणि महत्त्वाची माहिती याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे मित्रांनो फक्त आपल्याला ती बाब जी आहे ती समजून घ्यायची आहे की काय माहिती आहे ठीक आहे तर गाभारण्यासारखं काही नाही फक्त आपल्याला जी बाब आहे याच्यामध्ये देण्यात आली ती फक्त समजून घ्यायची आहे मित्रांनो दुसरं काही नाही ठीक आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पाहायचा आहे आणि जे विद्यार्थी ही बाब समजून घेतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकीच्यांनी हा व्हिडिओ नाही पण पाहिला तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो हे जे लोहमार्ग औरंगाबादचं परिपत्रक आहे मित्रांनो तर हे परिपत्रक बघा पाठवण्यात आलं आहे तर मान्य पोलीस आयुक्त यांना पाठवण्यात आलं आहे तसेच पोलीस अधीक्षक ठीक आहे मित्रांनो अशा सर्व घटकात हे जे परिपत्रक आहे ते पाठवण्यात आलं आहे म्हणजे आपली पोलीस भरती ज्या ज्या घटकात होते म्हणजे एस आर पी असो किंवा ठीक आहे राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफ आणखीन पोलीस शिपाई लोहमार्ग ठीक आहे अशा संपूर्ण ठिकाणी हे जे परिपत्रक आहे ते लोहमार्ग औरंगाबादने पाठवलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे परिपत्रक का पाठवण्यात आलं आहे ते बघा इथे आता विषय बघा विषय काय म्हटलेला आहे ठीक आहे पोलीस शिपाई यांचे स्वीकृती स्वीकारण्याबाबत मित्रांनो बघा पोलीस शिपाई यांचे स्वीकृती स्वीकारण्याबाबत हे परिपत्रक आहे आता तुम्हाला सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला समजून सांगतो त्यानंतर संपूर्ण तुम्हाला, तुम्हाला क्लिअर मी समजून सांगेल ठीक आहे सर्वात अगोदर ही माहिती आपण बघू काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो उपरोक्त संदर्भ व विषाणवे कळवण्यात येते की पोलीस अधीक्षक लोह मार्ग औरंगाबाद या जिल्ह्याच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील पदेरिक्त असल्याने वरील नमूद सर्व घटक प्रमुख यांना विनंती करण्यात येते की तर बघा मित्रांनो संपूर्ण जे घटक प्रमुख आहेत त्यांना सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या घटकातील जे पोलीस अंमलदार आंतरराज आंतरजिल्हा बदलीवर या घटकास येण्यास इच्छुक असलेल्या व संदर्भ शासन निर्णयामधील अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या अशाच पोलीस अंमलदारांचे विनंती अर्ज योग्य इथे बघा योग्य मार्फतीने या कार्यालयास पाठवणे बाबत विनंती करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो आंतरजिल्हा बदलीवर जे या घटकास येण्यास इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो विषय असा झालेला आहे की आता बघा लोहमार्ग औरंगाबादमध्ये बघा रिक्त पदे आहेत इथे बघा रिक्त पदे आहेत ठीक आहे ती त्यांना भरायची आहेत मित्रांनो लोहमार्ग औरंगाबादची ही भरायची आहेत ठीक आहे तर मित्रांनो ही जी पदे भरली जात आहे तरी नवीन भरतीमध्ये भरली जायला पाहिजे होती बरोबर आहे की नाही नवीन भरतीमध्ये ही पदे भरली जायला पाहिजे होती मित्रांनो तर मित्रांनो आता काय होत आहे जे काही आंतरजिल्हा बदलीवर येणार आहेत तर ते याच्यामध्ये या लोहमार्ग इथे बघा लोहमार्ग औरंगाबादमध्ये त्यांना ॲड करा असं म्हटलेलं आहे बघा या घटकास येण्यास इच्छुक असलेल्या व संदर्भीय शासन निर्णयामधील अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या अशाच पोलीस अंमलदाराची विनंती अर्ज आहेत त्या योग्य मार् मार्फतीने या कार्यालयास पाठवण्याबाबत विनंती करण्यात आहे मित्रांनो म्हणजे बघा आता काय झालेलं आहे आता समजून घ्या एकशे वीस जरी पदे लोहमार्ग औरंगाबादमध्ये रिक्त आहेत तर त्याहून म्हणजे आता समजून घ्या की याच्यामध्ये ऐंशी पोलीस भरले ठीक आहे तर इथं बघा आंतरजिल्हा बदल्यावर ऐंशी पोलीस भरले लोहमार्ग औरंगाबादमध्ये ठीक आहे तर मित्रांनो मग रिक्त पदे किती असतील चाळीस ठीक आहे चाळीस मग मित्रांनो हे जे चाळीस रिक्त पदे आहेत हेच दोन हजार बावीस या भरतीला भरले जातील मित्रांनो म्हणजे पूर्ण एकशे वीस भरली जाणार नाहीत मित्रांनो म्हणजे ते आता जे काही आहे ते आता प्रोसेस ते करून घेत आहे की आंतरजिल्हा बदलीवर ते करून घेत आहेत बाकीची म्हणजे पोलीस शिपाई यांचे स्वीकृती स्वीकारण्याबाबत हे परिपत्रक आहे म्हणून एकशे वीस जरी रिक्त जागा असतील तर ऐंशी ते भरून घेणार आहेत आणि जे काही उरतील मित्रांनो ते नवीन भरतीमध्ये भरली जाणार आहेत ठीक आहे सोप्या भाषेमध्ये असं सांगायचं आहे ठीक आहे मित्रांनो याच कारणाने ही वाईट बातमी आहे आणि दोन हजार बावीसमध्ये लोहमार्ग औरंगाबादची जी काही रिक्त पदे आहेत ती कमी येतील मित्रांनो त्या संदर्भात ही एक वाईट बातमी होती मित्रांनो आणि ही संपूर्ण तुम्हाला नीटपणे मी समजून सांगत आहे तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो मी काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे काय होतं ठीक आहे तर मित्रांनो हे जे परिपत्रक आहे वरील नमूद सर्व घटक प्रमुखांना यांना विनंती करण्यात येत आहे मित्रांनो आणि संपूर्ण जे आहे ही प्रोसेस ते कम्प्लीट करायचं म्हणत आहे ठीक आहे तर औरंगाबाद या जिल्ह्याच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील जे काही पदेरिक्त आहेत तीवरील नमूद सर्व घटक प्रमुखांना यांना विनंती करण्यात येत आहे आणि आपल्या घटकातील जे पोलीस अंमलदार आंतरजिल्हा बदलीवर या घटकास येण्यास इच्छुक असलेल्या संदर्भीय शासनामधील अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या अशाच पोलीस अंमलदारांची विनंती अर्ज योग्य मा मार्फतीने या कार्यालयास पाठवण्याबाबत ही विनंती केली गेलेली आहे या परिपत्रकामध्ये ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल मित्रांनो आणि संपूर्ण क्लिअर मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे ही वाईट बातमी होती मित्रांनो तर लोहमार्ग औरंगाबाद संदर्भात ही अपडेट होती तर मित्रांनो काही काळजी करू नका नवीन भरतीला आता सुरुवात होणार आहे ते अजून काही निश्चित नाही मित्रांनो फक्त हे एक परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे अजून ते निश्चित झाले नाही त्या प्रोसेस ते करतील किंवा नाही करतील ते काही सांगता येत नाही मित्रांनो नाहीतर पूर्णपदे दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये भरली पण जातील आपल्याला काही सांगता येत नाही परंतु हे परिपत्रक आलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेलं आहे ठीक आहे परिपत्रक जसं येतं तसं तुम्हाला नीटपणे मी समजून सांगतो मित्रांनो बस एवढंच आहे दुसरं काही नाही ठीक आहे तर नवीन भरतीला आता सुरुवात होणार आहे मित्रांनो दोन हजार बावीसची भरतीला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे आणि तुम्ही तयार असणे खूप गरजेचे आहे तर अभ्यास वगैरे तुमचा परफेक्ट झालाच असेल तर नाही झाला तर पुस्तक घेऊन टाका आता तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला पुस्तकविषयी एक जाहिरात देईल ते व्यवस्थित बघा आणि ते पुस्तक घेऊन टाका मित्रांनो कारण आता दोन हजार बावीसची भरती सुरू होणारच आहे आधी मैदानी चाचणी होण्याची निश्चित आहे मित्रांनो आणि शंभर टक्के मैदानीच होईल मित्रांनो लक्षात घ्या तर बघू मित्रांनो नवनवीन अपडेट आपल्याला नवीन, आप नवीन भरतीविषयी पुढे पाहायला मिळतीलच लवकरात लवकर जाहिरात पण येणारच आहे ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो चॅनल पण सबस्क्राईब करून द्या तर खूप विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करत तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या त्या घंटीच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नार्थी सिलेक्ट करा धन्यवाद मित्रांनो एक मिनिट इकडे लक्ष द्या नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि तुमच्यासाठी बघा एक दमदार पुस्तक मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे अवेलेबल आहे तर मित्रांनो या पुस्तकचं नाव आहे पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संच मित्रांनो पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आहे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या संपूर्ण पेपरच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच पाच हजार दोनशे प्लस प्रश्न पण तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे अतिशय दमदार असलेलं हे पुस्तक आहे लेखक जे आहेत विठ्ठल नागनाथ सर आहेत मित्रांनो आणि धमाकेदार हे पुस्तक आहे मार्केटमध्ये खूप गाजत आहे हे पुस्तक तुम्हाला आज घेऊन टाकायचं आहे मित्रांनो किंमत जी आहे एकशे पंच्याण्णव रुपये फक्त एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये काय मिळत नाही एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे घेऊन

तसेच मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक अवेलेबल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे दहा अठरा हजार दोनशे दहा प्रश्न पाहायला मिळणार आहेत तसेच या पुस्तकाची किंमत आहे इथे बघा चारशे तीस चारशे तीस रुपये किंमत आहे मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाच्या प्रचंड प्रतिसादानंतर पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आता मार्केटमध्ये आलेलं आहे हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका मित्रांनो तर दोन्ही पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनकडून जाहीर करण्यात आलं आहे तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका